वासुदेव आला वासुदेव आला। वेलकम बैक टू माय चैनल। आज है संकष्टी म्हणून मी लवकर उठले, 7:30 वाजले, सगळं देवघर साफ करून झाले, देवांना आंघोळ घालून झाली आणि आता मी चालली पूजा करायला। So much later that the old narrator got tired of waiting and they had to hire a new one. मंडळी देवपूजा होऊन गेली आहे, रांगोळ्या काढून झाल्यात आणि आता मी करणार आहे आजच्या दिवसाची मँडेटरी डिश म्हणजे उकडीचे मोदक। आज 21 मोदक बनतील वाटतं, है ना? की नाही? वीस मधला मी एक खाईन, 20 तुम्ही लोक खाल। तर मंडळी आम्ही हा केला आहे खोबऱ्याचा किस, म्हणजे खोबऱ्याला घ्यायचा आणि त्याला किस द्यायची, खोबऱ्याचा किस। आता ह्याच्यात टाकणार मी गूळ, थोडस वेलची पूड आणि ते मोमोज सारखे पॅक करणार, नवीन पिढीसाठी मोमोज सारखे पॅक करणार, इझी रेफरन्स राहील। आणि काय ना, आणि मग खाणार। असा दिसतो हा, ऍक्च्युली रॉ गोळ आहे। ह्याला आता वितळायचंय आणि मग नंतर हे ओलं खोबरं टाकायचंय आणि थोडीशी वेलची। आता हे सगळं खोबरं टाकायचंय गुळात, नाही तर मग जर गुळ एकदम वितळायला लागला तर तो खाली लागणार, त्यासाठी हे टाकून द्यायचं आधीच। आणि हे 2 कप पाणी आहे, त्याच्यामध्ये 1 कप पीठ टाकायचं आपल्याला। आणि हे तयार आहेत आपले उत्कृष्ट उकडीचे मोदक। मला बांधता आले नाहीत म्हणून मी तो मोल्ड साचा यूज केला आहे, पण टेस्ट खूप मस्त झाली आहे। गोविंद आम्हाला गे तुझा छंद, माझ्या कृष्णाची वाणी घाला पाणी।
गोविंद गोविंद Eternity later. ते दाल फ्राय बनते हैं, त्याची फोडणी, ते पनीर की भाजी, जीरा राइस, मल्टी टास्किंग आहे सगळं एकत्र. आपलं आज संकष्टीचं फुल जेवण तयार आहे. म्हणजे हा बनतोय माझा डिनर. मी मोस्टली स्प्राउट वगैरे असं खाते. Meanwhile, सार्वजनिक मोदक समारंभ. म्हणजे अख्ख्या गल्लीवाल्यांसाठी मोदक बनत आहेत. आणि सगळ्यात चांगले मोदक ही बाई बनवते, चांदीचे दातवाली. आणि प्राजक्ता तर बघ सर्व गुण संपन्न. वा दाखव तुझ्या पाती अजून बनत. चला डीएम फॉर रिश्ता. लवकर बघा सासू अन्नो, तुमचे जे लेखा बाकी आहेत संपायची खपवायला. हे बघा प्राजक्ताने बनवलाय डायनोसॉर. अरे शेपटी आणि पाय विसरलीस. अरे फाटले. कुठचा सॉरेस आहे हा? हा आहे प्राजक्ता सॉरेस. हा करंजी सॉरेस. करंजी सॉरेस बाय करंजी सॉरेस बाय. ओ हो हो फ्रेश एकदम मराठी मोमोज. फॉर दिस व्लॉग. काल रात्री आमच्या घरचं नैवेद्य दाखवलं, मग मी थोडा वेळ प्राजक्ताच्या इथे गेली, कारण की सगळे आत्या काकी माम्या सगळे वरती मोदक बनवत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ वॉक साठी गेलो पार्कमध्ये आणि घरी आलो. आणि आजचा हे दुसरा दिवस. आणि मी उठली 11:30 आणि मी उठून यूट्यूब चॅनल जस्ट उघडून बघितलं. तर मी बघितली माझे 200 सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले. तर मला तुम्हा सगळ्यांना खूप 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 मोठं थँक्यू म्हणायचं आहे. असेच मला सपोर्ट करत राहा, माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा माझे व्लॉग्स आणि कॉमेंट करा त्याच्यावर. आणि बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे मी नेहमी जेव्हा पण व्लॉग अपलोड करीन तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही कुठचाच व्लॉग माझा मिस नाही करणार. आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.